बुलढाणा जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे। महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षासह अनेक तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे। चिखली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि सिंखेराजा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांनाच आंबेडकरवादी मतदारांनी मतदान करावे असे आवाहन आरपीआय आठवले गटाचे माजी जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे। नरहरी गवई यांनी त्यांच्या समर्थकांसह राजीनामे दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नेमके काय आरोप केले ते आपण बघूया, परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो आपल्याला आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका। प्रथम तुमचं शब्दसिंगांनी या ठिकाणी स्वागत करतो। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन मी आपल्या लोकांना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या निर्णयासाठी या ठिकाणी तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे जवळपास 40-39 वर्ष झाले मी रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतो। 1985 पासून मी रिपब्लिकन पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलं। गेली 17-18 वर्ष झाले मी या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि सन्माननीय आमचे जे नेते आहेत सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही गेली 40 वर्ष त्यांच्या सोबत आहोत। परंतु विषय असा झाला की म्हणजे 2012 मध्ये शिवशक्ती बिनशक्ती ते निर्माण झालं, त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस स्वर्गीय म्हणजे आताचे स्वर्गीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, तसंच सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, त्यांनी सर्वांना मिळून एक असं हे केलं की बाबा आपण आता एक आपण त्यांचं भीम शक्ती शिवशक्ती नाव देऊन ह्या दोन्ही शक्ती आपण एकत्रित केल्या पाहिजे। तर त्यावेळेस एटीएम म्हणून खूप मोठं नाव गाजलं। एटीएम म्हणजे त्यावेळेस एटीएम म्हणजे ए म्हणजे आठवले, टी म्हणजे ठाकरे आणि एम म्हणजे मुंडे। ते अत्यंत जबरदस्त ती जी टीम होती त्यावेळेस सर्वांना अत्यंत चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं यश मिळालं। आमच्या रिपब्लिकन पक्षाला सुद्धा त्यावेळेस अनेक महानगरपालिका त्याच पद्धतीने जिल्हा परिषदा पंचायत समित्या आमच्या एक महामंडळ सुद्धा आम्हाला मिळालेलं होतं, एक महामंडळ सुद्धा मिळालेलं होतं महात्मा फुले विकास आर्थिक महामंडळ। मला मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आपल्या विसोली मतदारसंघातून निवडून आलो आणि खूप चांगलं सुरळीत होतं सगळ्या गोष्टी होत्या। पण मध्यंतरी त्या काळामध्ये 2014 मध्ये मला मेहकर विधानसभेचं महायुतीमधून तिकीट सुद्धा मिळालं होतं आणि त्यावेळेस शिवसेना बाजूला गेली, मग केवळ भाजपा आणि आरपीआय या युतीमध्ये आम्ही लढलो। मी तिसऱ्या नंबरची त्या ठिकाणी मेहकरला मते घेतली आणि त्याच्यानंतर काय कुठे काय झालं, मग काही 2014 नंतर म्हणजे सन्माननीय आमचे रामदासजी आठवले साहेब यांचे एक केंद्रीय राज्यमंत्रीपद वगळता इतर कोणाला अध्यापर्यंत या 10 वर्षात काही सुद्धा एका कार्यकर्त्याला साधी तालुक्याची जिल्ह्याची जी समिती असते अशासकीय सदस्य म्हणून ते सुद्धा मिळाले। तर गेली 10 वर्ष झाली आम्ही सर्व कार्यकर्ते त्याला आठवले साहेब आपले मंत्री आहेत आणि काहीतरी होईल पुढे आपल्याला काहीतरी मिळेल, एखादी विधान परिषद आम्हाला देणार होते, ते 2-3 महामंडळ आम्हाला देणार होते, काही महामंडळावर आमचे सदस्य घेणार होते, पण तो असं कुठलंही या 10 वर्षात काही झालं नाही। तेव्हा फक्त सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांना एक मंत्रीपद म्हणजे राज्यमंत्रीपद मिळालं। तर मग नंतर आता विधानसभा आपल्या लोकसभा आल्या 2024 मध्ये लोकसभा आला, लोकसभेला जागांची मागणी केली होती, चार पाच जागा मागितल्या होत्या आपण, पण त्यावेळेस एकही जागा आम्हाला लोकसभेची जागा मिळाली नाही। त्यानंतर लागली त्यांनी सांगितलं त्यावेळेस की बाबा विधानसभेला आता निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या जागा देऊ आणि रिपब्लिकन पक्षाचा सन्मान करण्यात येईल। मग विधानसभेच्या निवडणुका लागल्या,
दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्यावेळी जागा वाटपाच्या त्यांच्या मिटिंग्स होत होत्या त्या मिटिंगला आमचे सन्मान्य रामदास जी आठवलेकर यांना साधं बोलावलं सुद्धा नाही. ते आमच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही. ठीक आहे, मग नंतर आम्ही त्यावेळेस 22 जागांची मागणी केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 जागांची मागणी केली. मग 22 नंतर मग 12 जागांची मागणी झाली आणि शेवटी शेवटी अशी अवस्था झाली की 5 जागेवर येऊन ठरलं. मग ठीक आहे, 5 जागेचं बघू. मग शेवटच्या क्षणी, अगदी शेवटच्या क्षणी 2 जागांचे त्यांनी सांगितले. तर मग 2 जागा आम्ही पाहिलं देतो. मान्य होतं आम्हाला 2 काशाने 2 कार्यकर्ते 2 आपले आमदार झाले तर आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. ठीक आहे बाबा, 2 तर 2 काहीतरी मिळतंय ना. परंतु 2 जागेच्या संदर्भ तुम्हाला सगळ्याला माहितच आहे, एक धारावी आणि दुसरा कालिना म्हणून या 2 मतदारसंघ आम्हाला दिलं असं जाहीर केलं. आठवले साहेबांनी अशीच पत्रकार परिषद घेतली आणि 2 मतदारसंघ दिले असं सांगितलं. आता धारावीचं काय झालं, धारावीचा विषय संपून गेला. मग कालिना म्हणून 1 जागा तुम्ही तुमची घ्या. बरं, मग ठीक आहे बाबा, 1 जागा ती 1 जागा आणि ती कालिनाची जागा द्यायची. तर मग नंतर विषय असा झाला, भारतीय जनता पक्षाचे अमरजीत सिंग ते त्या विभागाचे मोठे नेते, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा मोठे नेते, त्यांना ती जागा दिली. चिन्हही कमळ दिलं. मान्य आमच्याकडे चिन्ह नव्हतं, तीन चिन्हाचं आम्ही समजू शकतो की बाबा दुसऱ्या चिन्हावर आपण लढलो, पण किमान माणूस तर आमच्या रिपब्लिकन पक्षाचा द्यायचा. म्हणजे भाजपचाच माणूस, भाजपचं चिन्ह, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हसायसारखी गोष्ट आहे. तू दुसऱ्याचं नेतृत्व आमच्या मांडीवर बसवलं आणि काल 2 मिनिटं बाबा बाबा म्हणले. आता ते घडीभर बाबा बाबा म्हणलं ते आपल्या आई वडिलांकडे चाललं ते. म्हणजे आम्हाला येतही जागा मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा रोष आहे. अनेक लोकांनी, अनेक जिल्हा अध्यक्षांनी, आमचे जे केंद्रीय संघटक होते आमचे सन्माननीय भूपेशजी कुलकर्णी, त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. पुण्याच्या अनेक लोकांनी राजीनामे दिलेले आहेत आणि म्हणून ते म्हणजे अत्यंत दुःखानं मी सुद्धा माझा काल हा राजीनामा सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आमचे विदर्भ म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, आमचे सन्माननीय आमचे राजाभाऊ सरोदे यांच्याकडे मी काल पाठवून दिलेला आहे. आणि कालपासून मी म्हणजे आता मुक्त झालेलो आहे. मी काही आता रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्या समोर राहील. मी सर्वसामान्य आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता आपल्या समोर आहे आणि माझ्यावर प्रेम करणारे त्या जिल्हाभरातील आमच्या या मतदारसंघातील जे लोक आहेत, जे काही आम्ही जोडलेले आहेत, ते लोक माझ्या सोबत आहेत. आणि माझा विषय असा आहे की आता मग करायचं काय. आणि जातीयवादी संघटनाला म्हणजे इतक्या दिवस आपण डोक्यावर घेतलं, परंतु अत्यंत ते वाईट दिवस आमच्यासाठी आलेले आहे. आमची रिपब्लिकन चळवळ, ज्या चळवळी आहेत, छोट्या मोठ्या चळवळी संपवण्याचं काम हे या क्षणी भाजप करत आहे. हे आमच्या आता लक्षात आल्यामुळे काही जरी झालं तरी भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना आपण मदत करायची नाही, एवढं आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच मग काय करायचं, तर समविचारी पक्ष जो आहे, तर त्या समविचारी पक्ष ही जी आघाडी आहे, या आघाडीला आम्ही निश्चितच या ठिकाणी पाठिंबा देत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या चिखली मतदारसंघाचे आपले लोकप्रिय अत्यंत चांगले अगोदरी यांचे चांगले संबंध होते आणि आजही आहेत सन्माननीय या आपल्या आघाडीचे उमेदवार सन्माननीय राहुलभाऊ भोंडरे यांना या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी पाठिंबा देत आहे. त्याच पद्धतीने सिंदखेड राजामध्ये डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब आहेत, त्यांनाही सुद्धा आम्ही पाठिंबा. आमचा रिपब्लिकन पक्ष आता नाही, परंतु आमच्यावर प्रेम करणारे, आमच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, हे सर्व मिळून आम्ही या 2 ठिकाणी पाठिंबा देत आहोत. आणि उर्वरित 5 जागेचा ज्या जागा आहेत, त्यांना सुद्धा त्या त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन 5वी जागेला आम्ही पाठिंबा देणार आहोत. महाविकास आघाडीला इनकमिंग आणि त्यासोबतच त्यांना मिळणारा पाठिंबा जो आहे तो वाढत आहे. जिल्हा मनासाठी एक अत्यंत मोठा गाव, मतदार गाव, आंबेडकरी चळवळीतला एक अत्यंत मोठा गाव, जिल्ह्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना ज्यांची ओळख आहे आंबेडकरी चळवळीमध्ये, असे नरहरीभाऊ गवई यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच जे धोरण आहे त्या धोरणाला कंटाळून महायुतीची साथ फोडलेली आहे.
हा महायुतीला अत्यंत मोठा धक्का आहे आणि त्यासोबतच महायुतीची साथ सोडत असतानाच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जिल्ह्याभरातील त्यांनी कसा पाठिंबा जाहीर केलेला आहे। महाविकास आघाडीसाठी ही फार मोठी उपलब्धी आहे। मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय नरहरी भाऊ गवई यांचं मनापासून इथं खूप खूप आभार व्यक्त करतो। या संपूर्ण प्रचारामध्ये आता विधानसभेच्या त्यांची प्रचंड मोठी मदत ही महाविकास आघाडीला होणार आहे।